डायबिटीस पासून मुक्ती या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक सांघिक गोष्ट करायची आहे. सांघिक गोष्ट म्हणजे आपण चार जणांचा एक संघ मिळून डायबिटीस पासून मुक्ती ही मोहीम यशस्वी करणार आहोत. या संघातले चार घटक कोण आहेत? तर त्याला प्राचीन संहिता ग्रंथांमध्ये, आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये चतुष्पाद असं म्हटलेलं आहे. तर ते चतुष्पाद म्हणजे चार घटक कोण आहेत? तर भिषक म्हणजे वैद्य, म्हणजे आपणावर उपचार करणारा डॉक्टर. दुसरं द्रव्य, द्रव्य म्हणजे औषध, की ज्या वैद्याने दिलेल्या औषधाने तुम्ही बरे होणार आहात. तिसरा घटक आहे परिचारक, ते औषध तुम्हाला किंवा त्यासंदर्भात असलेल्या पथ्यांचं पालन करण्यासाठी तुम्हाला मदत करणारा तुमचा माणूस, मग तो वैद्याकडचा नर्स, कंपाऊंडर, आया या गोष्टी असतील, किंवा तुमच्या घरातली तुमची आई, बहीण, वडील, नातेवाईक, मित्र हे असतील. आणि सगळ्यात महत्वाचा घटक या मोहिमेतला तो म्हणजे स्वतः रोगी. आता आधुनिक काळामध्ये आपल्याला डायबिटीस हा माणसाच्या चेहऱ्याकडे बघून किंवा नाडीवर हात ठेवून तो कळत नाही की त्याची शुगर किती असेल, त्यासाठी रिपोर्ट करावा लागतो. त्या पाचवा घटक आहे नियमितपणे केले जाणारे रिपोर्ट्स. म्हणजे आपल्याला पाच घटकांची गरज आहे. एक स्वतः वैद्य, दुसरं औषध, तिसरं परिचारक म्हणजे रुग्णाला मदत करणारे जे त्याचे नातेवाईक, मित्र, घरातली मंडळी, कुटुंबीय आहेत ते, आणि स्वतः रोगी. पाचवं गोष्ट औषधी परिणाम आपल्याला कसा झाला आहे ते सांगणारे नियमितपणे केले जाणारे शुगरचे किंवा इन्शुलिनचे किंवा HbA1c यासारखे रिपोर्ट्स. आता यामध्ये औषध काय द्यायचं हे वैद्य ठरवेल, म्हणजे डॉक्टर ठरवेल. तर वैद्य आणि औषध ही रुग्णाची बाजू आहे. तर रुग्णाची बाजू काय आहे? तर त्याला मदत करणारे त्याच्या घरातली लोक पथ्यपालनासाठी आणि तो स्वतः. त्यांनी स्वतःने काय करायचं आहे? तर त्यांनी दोन गोष्टी करायच्या आहेत, ते म्हणजे परिश्रम आणि मिताहार. परिश्रम म्हणजे काय? तर त्याने स्वतःला असं वचन द्यायचं आहे की मी रोज एक तास माझ्यासाठी, माझ्या स्वतःसाठी व्यायाम करण्यासाठी मी काढणार आहे. आणि दुसरं मित आहार. मित याचा अर्थ कमी नव्हे, मित याचा अर्थ उपासमार नव्हे, मित याचा अर्थ क्रॅश डायट नव्हे, तर मित याचा आहार मोजून खाल्लेला आहार. मोजून याचा अर्थ तराजूत मोजून वजन करून खायचंय का, काय लिटरमध्ये मोजून खायचंय का, नाही. मित याचा अर्थ मोजका, गरजेपुरता, नेमका आणि आवश्यक असा तो आहार. हे सगळं कशासाठी? कारण आपल्या लिव्हरला, आपल्या पॅन्क्रियासला आपल्याला पुन्हा त्यांची शुगर मॅनेजमेंट करण्याची, शुगर नियंत्रण करण्याची क्षमता परत मिळवून द्यायची आहे. म्हणून जसं फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण पडल्यानंतर आपल्याला पायाला फ्रॅक्चर झालं तर आपल्याला लगेच उठून चालता येत नाही, त्यासाठी त्याला प्लॅस्टरमध्ये बंदिस्त करायला लागतं, आपल्याला काहीतरी विश्रांती घ्यायला लागते, किंवा मग हळूहळू आपण काखेमध्ये कोबड्या घालून एक एक पाय टाकण्याचा प्रयत्न करतो, मग हळूहळू कोबड्या सोडतो आणि मग आपल्या पायात ताकद पूर्ण आली की आपण पूर्वीसारखं पुन्हा त्या पायावर चालायला, पळायला, वाहन चालवायला लागतो. तसं हे तात्पुरतं आपल्या यकृत आणि स्वादुपिंड, लिव्हर आणि पॅनक्रियाज यांची क्षमता घटलेली आहे, कमी झालेली, ती पूर्वत मिळवेपर्यंत आपल्याला त्यांना मदत करायची आहे. म्हणून पूर्वी जसं आपण तिन्ही त्रिकाळ किंवा चारी ठाव किंवा वाटेल तेव्हा जे आवडेल ते, जितकं आवडेल तितकं खात होतो, तसं न करता त्या लिव्हर आणि पॅनक्रियास पर्यंत जाणारी जी शुगर आहे ती मोजकी गरजेपुरती तेवढीच आपण पाठवत राहणार आहोत. जसं आपण लहान मुलाला सायकल शिकवताना त्याच्या कॅरेजच्या मागे धरतो, त्याला म्हणतो पॅडल मार, आणि कुठल्या तरी एका क्षणी आपण त्याचं कॅरेज सोडून देतो आणि अंदाज घेतो की त्याला येत आहे की नाही, तो पडायला लागला तर पुन्हा आपण कॅरेज धरतो, त्याचा आपण आत्मविश्वास ढळू देत नाही. आणि मग हळूहळू एक दिवस असा येतो की आपण ते कॅरेज सोडलेलं असतो, तो त्याच्या त्या कौशल्यामध्ये सायकल चालवत चालवत बराच पुढे जातो, आणि मग त्याच्या लक्षात येतं अरे बाबांनी तर आपलं कॅरेज केव्हा सोडून दिलेलं आहे, आपण बरंच लांब स्वतःच चालवत आलेलो आहे. तर ही अवस्था आपल्याला गाठायची आहे. तोपर्यंत आपल्याला आधार लागणार आहे, तो म्हणजे सध्या चालू असलेल्या औषधी गोळ्यांचा, ज्याला आपण OHA ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स असं म्हणतो, त्या गोळ्या आपल्याला घेत राहायच्या, त्या आपल्याला हळूहळू कमी करायच्या, त्याला टेपर आउट करणं म्हणतात, हळूहळू कमी करत जायच्या. तर त्याचं नियोजन पण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आहाराविषयी बोलूया.
तर आपण जेव्हा वाढीच्या वयात असतो 0 ते 20 0 ते 25 उशिरापर्यंत तेव्हा आपल्याला 3 वेळा 4 वेळा खाणं गरजेचं असतं आणि ते पचतं आणि त्याचं शरीरातल्या घटकांमध्ये रूपांतर होऊन झपझप आपल्या शरीराची वाढ होते. जेव्हा आपण 25 ते 40 या वयात होतो तेव्हा आपलं शरीर स्थिर असतं, आपण दिवसभर काम करत असतो, त्यामुळे आपल्याला आहाराची नक्कीच गरज असते. पण एकदा आपण 35-40 पुढे गेलो आणि आपला व्यवसाय जो आहे तो प्राया जर बैठा असेल तर आपल्याला 3 वेळाच्या आहाराची गरज नसते. आपण जर रात्रभर झोपून उठत असू तर आपण काय काम केलं रात्रभर की जेणेकरून आपल्याला नाश्त्याची गरज आहे, आणि आपण संध्याकाळी घरी आल्यानंतर जर रात्रभर झोपणार असू तर आपल्याला पुन्हा रात्री जेवणाची काय गरज आहे. बरोबर, आपण ऍक्टिव्ह कधी असतो, आपण कार्यरत कधी असतो, तर आपण सकाळी उठल्यापासून तर घरी येईपर्यंत कार्यरत असतो, त्या आपल्याला दुपारच्या एका जेवणाची निश्चितपणे गरज असते. त्यामुळे दुपारचं जेवण अजिबात आपल्याला चुकवायचं नाही. पण उपाशी राहायचं का मग सकाळी नाश्ता न करता रात्री जेवण न करता? तर नाही, आपण नाश्ता करतानाही पोटभर खाणार आहोत, आपण रात्री सुद्धा पोटभर खाणार आहोत. फक्त काय खाणार आहोत ते आपण ठरवूया. ते जर आपण ठरवलं तर आपण आत जाणारी शुगर जी आहे म्हणजे जो इनपुट आहे तो कमी करू, म्हणजे स्वादुपिंड आणि यकृतावर लिव्हर आणि पॅन्क्रियाजवर येणारा जो शुगर नियंत्रणाचा अतिरिक्त ताण आहे तो आपण कमी करू शकू. त्यामुळे त्यांना त्यांची क्षमता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी वेळ मिळेल आणि ते हळूहळू त्यांना थोडी थोडी शुगर आत येत असल्यामुळे ते त्यांना शक्य होणार आहे. आधी शुगरचा प्रचंड लोड आहे, तो आपण औषधांच्या सहाय्याने नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतोय आणि रोज आपण वरण 3 त्रिकाळ जर अन्न टाकत राहिलो तर ते पुन्हा लिव्हर आणि पॅन्क्रिया स्वतः शुगर नियंत्रण करण्याची क्षमता कशी प्राप्त करणार? तेव्हा काही काळ आपण आपल्यावर नियंत्रण ठेवूया. आपण उपासमार नाही करायची. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण पोट भरून गच्च जेवणार आहोत. आपण 2 वेळा जेवणार नाहीये किंवा आपण 2-2 तासांनीही जेवणार नाहीये. आपण जेव्हा भूकेची जाणीव होईल त्या प्रत्येक वेळेला पोटभर खाणार आहोत. पण काय खाणार आहोत? आपण असं खाणार आहोत की जे कमीत कमी शुगर आतमध्ये पाठवेल पण आपली भूक नक्की भागवेल. उपाशी राहिल्यामुळं जे पित्त वाढतं, ऍसिडिटीचा त्रास होतो, आम्ल पित्त होतं, डोकं चढतं, थकवा येतो, अंग थरथर होते, असं न होऊ देता आपण आपल्या शरीराला त्या क्षणी पोटभर आहार देणार आहोत. मग तो पोटभर आहार काय असणार आहे? तर भाजलेलं धान्य. भाजलेलं धान्य अनेक स्वरूपात बाजारात मिळतं. त्यामध्ये भाजके पोहे आहेत, चिवडा आहे, मुरमुरे आहेत, कुरमुरे आहेत. पण सगळ्यात सोपा, खात्रीचा, निर्धोक, आपल्या लिव्हर पॅन्क्रियाजला पुन्हा त्यांची शुगर नियंत्रण करण्याची क्षमता परत आणून देण्यास मदत करणारा असा भाजलेला धान्याचा बाजारात उपलब्ध असलेला प्रकार म्हणजे लाह्या. हो, लाह्या. त्यातही साळीच्या लाह्या ह्या सगळ्यात चांगल्या, ज्या आपण लक्ष्मीपूजनाला प्रसाद म्हणून महालक्ष्मीच्या समोर ठेवतो त्या लाह्या, किंवा आपण नागपंचमीला ज्या लाह्या नैवेद्याला ठेवतो त्या लाह्या. ज्यांना साळीच्या लाह्या उपलब्ध होणार नाहीत त्यांनी ज्वारीच्या लाह्या वापरल्या तरी चालतील, पण मक्याच्या लाह्या म्हणजे पॉपकॉर्न वापरू नयेत. किंवा कुरमुरे, मुरमुरे, भाजके पोहे, नायलान पोहे, दडपे पोहे अशा प्रकारचे विकल्प ऑप्शन त्यात शोधू नये. तुम्ही जितके विकल्प शोधणार तेवढं तुमचं बरं वाटणं हे अनिश्चित आणि लांबणीवर पडणार आहे. त्यामुळं सकाळचा पोटभर नाश्ता हा साळीच्या लाह्यांचा आणि रात्रीचं पोटभर जेवण हे साळीच्याच लाह्यांचं. पण समजा पुन्हा भूक लागली तर आम्हाला सवय नाही लाह्यानं, आमचं पोट नाही भरलं तर मग पुन्हा लाह्या खायच्या. 24 तासात आपण दुपारी एकदा पूर्ण जेवण घेणार आहोत. उरलेल्या 24 तासापैकी प्रत्येक अर्ध्या तासाने समजा तुम्हाला भूक लागली तर 48 वेळेला भूक लागली तरी तुम्ही लाह्याच खाणार आहात. लाह्या का? कारण लाह्या हे भर्जित अन्न आहे, भाजलेलं अन्न आहे, त्यामुळे त्यातून मिळणारी ही शुगर ही कमीत कमी असते. आपण त्याला 2 मिनिटं सामान्य लोकांना समजण्यासाठी म्हणून लो ग्लुकोज किंवा मिनिमम ग्लुकोज असं म्हणूया. ज्या भाकरी, पोळी, भात याच्यापेक्षा खालच्या दर्जाचं, म्हणजे आकाराने जागा व्यापण्याच्या दृष्टीने मोठं असलं, व्हॉल्युमने मोठं असलं तरी कमीत कमी शुगर देणारं आहे, कमीत कमी मिनिमम शुगर शरीरात देणारं आहे. पोट भरून खाल्लं तरीही नेहमी इतकी शुगर शरीरात न देता शक्य तितकी मिनिमम कमीत कमी शुगर शरीरात देणारा आहार म्हणजे पोट भरून लाह्या. भूक तर भागेल पण शुगर वाढणार नाही याची खात्री असलेलं पोटभर खाऊ शकण्याचं अन्न म्हणजे भाजलेलं धान्य, भर्जित धान्य,
म्हणजे साळीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या होय. त्याच्यावरती तुम्ही जी रोज खाता ती भाकरी पोळी तांदळाचा म्हणणारा भात हे सगळं ग्लुकोज या सदरात येतं. त्याच्यावरती लॅक्टोज म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ येतात. त्याच्यामध्ये दही आलं, पनीर आलं, खव्याचे पदार्थ आले. त्याच्यावरती फळं म्हणजे फ्रुक्टोज येतं की जे आपण डाळिंब केळी पेरू चिक्कू सफरचंद अननस पपई कलिंगड खातो ते आलं. आणि त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स येतात. म्हणून आपल्याला ग्लुकोज आणि ग्लुकोजच्या वरच्या गोष्टी सेवन करायच्या नाहीत. म्हणून आपण दुपारच्या जेवणामध्ये एकदा नक्की ग्लुकोज खाणार आहोत म्हणजे पोळी भाकरी चपाती भात खाणार आहोत. पण त्याच्यावरच्या गोष्टी आपल्याला पुढच्या 3 ते 6 महिन्यासाठी वर्ज्य करायच्या. त्या म्हणजे फळं दूध दुप्त आणि ड्रायफ्रुट्स. मग आपल्याला दुपारचं एक वेळचं जेवण वगळता सर्व वेळी नाश्त्याला नक्की रात्री जेवणाच्या वेळेला नक्की पोटभर लाह्या खायच्या. नुसत्या कोरड्या लाह्या खायला नको वाटलं तर आपण त्याला फोडणी देणार आहोत. पण ती तेलाच्या ऐवजी शक्यतो साजूक तुपाची द्यावी. साजूक तूप हे बाहेरचं विकत न आणता ते लोणी विरघळून केलेलं लोणकडी तूप असणं जास्त श्रेयस्कर असतं. कारण बाहेरचं जे साजूक तूप मिळतं विकत ते दूध दही ताक लोणी या प्रक्रियेतून न जाता ते विक्री करून राहिलेल्या दुधातनं आलेल्या मलईचं विरघळवून केलेलं क्रीमचं तूप असतं. म्हणून लोणकडी तूप हे तुम्ही फोडणी करता वापरलं तर ते जास्त श्रेयस्कर आहे. साजूक तुपाची फोडणी त्याच्यामध्ये धणे जिरे हळद ओवा किंचित चवीपुरतं मीठ थोडीशी चटणी घातली चालेल. पण कांदा फरसाण टोमॅटो घालून ते टेस्टी करायचं नाहीये, ते फॅन्सी करायचं नाहीये. तर लाह्यांना तुम्ही साजूक तुपाची धणे जिरे ओवा हळद चटणी मीठ यांची चविष्ट फोडणी देऊन खाऊ शकता. पण कोरड्या लाह्या खाणं हे अधिक श्रेयस्कर आहे. तर सकाळी 9 आधी पोटभर लाह्यांचा नाश्ता, दुपारी 1 पूर्वी शक्यतो पोळी भाजी वरण भाताचं जेवण, आणि रात्री 9 आधी शक्यतो 8 आधी साळीच्या लाह्यांचं पोटभर रात्रीचं जेवण हे ठरवलं तर तुम्ही लवकरात लवकर डायबिटीस मुक्त जीवनाकडे मार्गक्रमण निश्चितपणे कराल. अर्थात त्याच्याबरोबरीने तुम्ही नियमित रिपोर्ट्स करणे, वैद्यांनी दिलेली औषधं नियमितपणे घेणे आणि 1 रोज व्यायाम करणं हे निश्चित गरजेचं आहे. मग दुपारच्या जेवणात काय खायचं तर त्याला तुम्हाला पूर्ण विकल्प देण्यात येतील. तुम्हाला अगदी पोट भरून तुमच्या इच्छेला वाटेल तसं वरण भात भाजी पोळी खाण्याची तुम्हाला मुभा देण्यात येणार आहे. त्यामुळं चला संकल्प करूया. मनात कुठलाही विकल्प ठेवायचा नाही, प्रश्न आणायचा नाही की मी बरा होईन का, मी डायबिटीस मधून मुक्त होईन का. तर संकल्प करायचा, हो मी डायबिटीस मधून मुक्त होणारच, मी डायबिटीस मुक्त जीवन जगणारच. सत्य संकल्पाचा दाता नारायण. व्हॉट युअर माइंड कॅन कन्सीव यू कॅन अचीव. किंवा ओम शांती ओम मधला शाहरुख खानचा डायलॉग, अगर आप किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उस चीज को आपसे मिलाने में जुट जाती है. तेव्हा निश्चय करा की मी डायबिटीस मुक्त जीवन जगणारच. आजपासून 90 ते 180 दिवसांच्या आत मी डायबिटीस मुक्त जीवनापर्यंत पोहोचणार आहे. मी एक विजेता म्हणून माझं पुढचं उर्वरित आयुष्य हे अत्यंत आरोग्य संपन्न अशा पद्धतीने घालवणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याकरता हार्दिक शुभेच्छा.